दहावी झाली मग आता अकरावी बारावीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता आहेत संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिपसुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नमस्कार. आज आपल्या वज्रहरीच्या स्टुडिओत पिठाशिरातले विरोधी नेते, एकेकाळचा बुलंद आवाज, अशोकभाऊ गायकवाड आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेत. भाऊ नमस्कार. नमस्ते. आज तुम्ही वज्रहरीच्या स्टुडिओत आलात, तुमचं स्वागत. सगळ्याचं अभिनंदन की आपण ह्याच्या माध्यमातून योग्य लिखाण करताय, योग्य बातम्या देताय. पत्रकारिता ह्या भागामध्ये पूर्णपणे आपण जिवंत ठेवले, याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू भाऊ. भाऊ, आम्हाला या मुलाखतीतून तुमचा एकूण राजकीय प्रवास, म्हणजे तुमचा संघर्ष मी पाहिला आहे. मी विटा शहरात जो हनुमंतराव साहेबांच्या समोर ज्या ताकदीने तुम्ही संघर्ष केला, एक विरोधी पक्षाची जी पोकळी होती ती ज्या उंचीनं आणि ताकदीनं तुम्ही भरून काढली, तो तुमचा संघर्ष आज आपल्या नव्या पिढीसमोर, विटेकरांसमोर मांडायची आमची इच्छा आहे. त्यानिमित्तानं तुमचा राजकीय प्रवास कधी सुरू झाला आणि कसा सुरू झाला? मुळात कसं आहे, मी राजकारणी माणूस नव्हतोच, मुळात मी उद्योगातला माणूस होतो. एकेकडे 91 साली असं झालं की हनुमंतरावच्या पार्टीमधनं काही नगरसेवक फुटले आणि पलीकडच्या भागामध्ये उभा राहायला उमेदवार नव्हते. गायकवाड शितोळ्यांच्यामधलं कोणीच नव्हतं. त्यावेळेला स्वतः हनुमंतराव पाटलांनी सुरेश पाटलांच्याद्वारे मला निरोप दिला आणि निवडणुकीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आपल्या सत्ता, आपल्या त्याचा तो शब्द असा होता, सत्ता मराठ्यांच्या ताब्यात राहायची असेल तर तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. मी सुरेश पाटील माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अरे बाबा, माझा राजकारण हा काही पिंड नाही, मी उद्योगी माणूस आहे, मला उद्योगच करू द्या. तर ते सुरेश पाटलांनी खूप आग्रह केला. साहेब स्वतः आले आणि म्हटले आपल्याला ही सत्ता टिकवण्यासाठी तुला उभं राहावं लागेल. साहेबांनी त्यावेळेला मला आग्रह करून उभा केलं. राजकारणामध्ये यायची इच्छा नसताना सुद्धा साहेबांच्या आग्रहामुळे मी राजकारणामध्ये आलो. त्यावेळेच्या असणाऱ्या याच्यामध्ये माझा 91 साली निसटच्या मताने पराजय झाला. त्यानंतर पुन्हा मला साहेबांनी कॉप्ट सदस्य भविष्यानं नगरपालिकेमध्ये घेतलं. 3 वर्ष मी साहेबांच्या बरोबर काम केलं, परंतु काही विचार पटले नाहीत म्हणून कोणालाही न डिस्टर्ब करता मी राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिल्यानंतर विट्यातली अनेक जनता पाठीमागे लागली की आपण राजकारणामध्ये असलं पाहिजे तुम्ही आणि तुम्ही स्वतः पार्टी उभं करा. अनेक लोकांनी पाठीमागे राहिल्यामुळे मी 96 साली मग निवडणुकीसाठी पार्टी स्वतःची उभारली. पण त्यावेळी चिंतपंतांना विरोधी पक्षात काम करत होते. हो हो हो. मग ते असताना तुम्ही स्वतःची पार्टी? नाही, त्यावेळेला अण्णांच्या घरचे सुद्धा सगळे सदस्य ती आपल्या बरोबरच आले. अण्णा सुद्धा म्हटले की या विट्यातलाच माणूस या ठिकाणी हवा आहे नेतृत्व करणारा आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पार्टी उभा करूया. आणि मग 96 साली आम्ही पार्टी उभा केली. त्या पार्टीला तसं चांगलं यश आलं. 98 साली काही नगरसेवक साहेबांच्या पार्टीतले फुटले आपण होऊन आणि ते आमच्याकडे आले. त्यामुळे 98 साली विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे
दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सत्ता आली, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर राजकारणामध्ये सर्वच गोष्टी सत्य चालतात असं काही मला वाटत नाही। ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला अनेक लोक भेटायला आले, अनेक पुढारी भेटायला लागले। त्यानंतर DCC बँकेची एक निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये अनिल बाबर विरोधात मोहनराव कदम अशी ती निवडणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेची या भागामध्ये सोसायटी गटातनं लागली। त्या काळामध्ये माझे आणि पतंगराव कदमांचे काही संबंध पण नव्हते, पण त्यावेळेला मी विटा नगरपालिकेची सत्ता घेतलेली असल्यामुळं पतंगराव साहेबांना कोणी सांगितले की अशोक गायकवाडच्या पाशी तुम्हाला सोसायटीची मतं मिळतील। त्यावेळेचा काळ असा होता की ही निवडणूक अनिल बाबर जिंकणार अशीच परिस्थिती त्यावेळेला होती। त्यावेळेला साहेबांचा पण निवडणुकीत पराजय झाला होता विधानसभेला, त्यामुळं साहेबांना कुठंतरी सहकार्य करणं गरजेचं होतं। म्हणून मी निर्णय घेतला की यांना आपण मदत करायची। त्याच्याबदली त्यांनी अनेक गोष्टीची आश्वासनं दिली, परंतु त्या आश्वासनामधलं मला असं जाणवलं माझे त्यांचे शेवटपर्यंत संबंध चांगले राहिले, पण दिलेली आश्वासनं कुठलीच पाळली गेली नाहीत राजकारणातली। त्यामुळं मला 99 तिकीट अपेक्षित होतं, परंतु त्याने शब्द न पाळल्यामुळं आणि तडजोडीच्या राजकारणामध्ये माझ्या 99 तिकीट गेलं आमदारकी आणि रामराव दादांना ते तिकीट दिलं गेलं। परंतु परिस्थिती तडजोड पुन्हा कदम घराण्याची आणि बाबर घराण्याची झाली आणि 99 माझं तिकीट शेवटच्या घडीला कापलं गेलं आणि तिथून राजकारणाला माझ्या कलकली मिळाली। पुन्हा 2001 नगरपालिकेची ओपनमध्ये निवडणूक लागली। सदाशिव पाटील आणि मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो। निवडणूक ज्या वेळेला लागली आणि निवडणुकीला उभं राहायचं होतं त्यावेळेला ह्या भागातले पुढारी सगळे एकत्र होते आणि ते माझ्या पाठीशी होते। परंतु कालांतरानं असं लक्षात आलं की जुनी मंडळी नवीन मंडळीला राजकारणात शक्यतो प्रवेश करून देत नाही। एखाद्या वेळी जर एखाद्यावरती संकट यायला लागलं जुन्या माणसावरती, तर ही जुनी माणसं एकमेकाला मदत करत असतात हे 2001 मला प्रत्यय आलं। तुम्ही मगाशी एकमेकांच्या विरोधातले, परंतु नवीन माणूस उदयाला येतोय म्हटलं की मग अनिल भाऊंनी सदाशिव पाटलांना छुपी मदत करून शना 612 मतांनी त्यांचा विजय झाला आणि मला तिथं पराजयाला सामोरं गेलं। त्या निवडणुकीत तुमचा 1200 मतांनी हां पराभव झाला होता, बरोबर। त्या निवडणुकीत अनिल बाबर आणि सदाशिव पाटील यांची छुपी युती होती, छुपी युती होती, त्यामुळे तो पराजय झाला। आणि तेव्हापासून माझ्या मनाने एक असे हे घेतलंय की अहो हे जुनी मंडळी सगळी एकत्र येतात आणि त्यामुळे नवीन माणसाचं आर्थिक नुकसान प्रचंड होतं। कारण मी काही कुठल्या राजकारणातले पैसे कमवलेले नव्हते, माझ्या उद्योगातले पैसे जात होते राजकारणासाठी, त्यामुळे उद्योगधंदे अडचणीत येतील या भीतीनं। आज ही विटेत चर्चा असते की पाटील गट आणि बाबर गट यांचे दोघांची एक छुपी युती आहे अशी ही चर्चा खरी आहे का? मग नाही, 2001 तर ही छुपी युती मी उभा असताना ते झालेलीच होती, त्याच्यामध्ये मला कुठलाही शंका नाही। कारण हे नंतरच्या काळामध्ये माझा एक प्रदीर्घ अनुभव 31 जर मी पाहिला राजकारणामध्ये, तर आज तगायत मला असं जाणवतं की पंचायत समितीन जिल्हा परिषद अनिल बाबरांच्याकडे राहते आणि नगरपालिका सदाशिव पाटलांच्याकडे राहते। या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पतंगरावांच्या हातनं सुद्धा सत्ता गेलेली आहे, पंचायत समिती गेलेली आहे, जिल्हा परिषदमध्ये सत्तांतर झालेलं आहे, पृथ्वीराज बाबांच्या ताब्यात हे सगळं गेलेलं आहे। परंतु हा मतदारसंघ एकच आहे की ह्या मतदारसंघामध्ये मी जसा राजकारणात आलोय किंवा मी जसा लहानपणापासून बघतोय, कारण मी अनिल भाऊंना पंचायत समितीचे सभापती पण पाहिले, हे प्रत्येकाच्या जवळीक माझी होती का तर होती। परंतु राजकारणामध्ये असं आहे की ज्याला राजकारणामध्ये परिपक्वता यायला जर आपल्याला कोणी सल्लागार नसेल
तर राजकारणातली परिपक्वता यायलाच कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव यावा लागतोय. कुठे धोके बसतात, राजकारणातली माणसं कशा छुप्या युत्या करतात, आणि अलीकडच्या राजकारणामध्ये प्रचंड बदल झाला आहे. पूर्वीच्या काळी मी विष्णू अण्णांच्या बरोबर काम केलं, विष्णू अण्णा पाटलांच्या बरोबर. मी विष्णू अण्णांचे खूप जवळचे सहकारी होते, जवळचा मी सहकारी होतो. पण त्यावेळेचे जे पुढारी मी पाहिले, हे पुढारी कार्यकर्त्याशी प्रामाणिक होते. आजच्या काळामध्ये हे पुढारी कार्यकर्त्याशी प्रामाणिक राहतील असं काही मला दिसत नाही. आपला तुम्ही बोलता बोलता जो विषय बाजूला जातोय, जिल्ह्यात सगळीकडे सत्तांतर झालं पण ते खानापूर तालुक्याच्या पंचायत समितीत आणि विटा पालिकेत होत नाही. याचं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा ह्या दोघांचं अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही पंचायत समितीकडे लक्ष द्यायचं नाही आणि आम्ही नगरपालिकेत जास्त लक्ष द्यायचं नाही. असल्याशिवाय ह्या सत्ता राहू शकत नाही. अनेक ठिकाणी बदल झाले, या ठिकाणी होऊ शकत नाही, याची कारणच ही आहेत. ते दोघांचं आमदारकीचं जे भांडण असतं मग ती लढाई कशी असते? नाही, आमदारकीच्या वेळेला दोघं समोरासमोर लढतात. इथं काही यांच्यामध्ये कुठली युती किंवा काही असते असं मला कधीही दिसलं. दोघात तिसरा कोणी उभा राहू नये ह्यासाठी अंडरस्टँडिंग आहे. हा, तिसरा कोणी जरी आला तर हे अंडरस्टँडिंग राहणार आहे असं मला माझी खात्री झालेली आहे. मग आम्हाला असं चित्र वाटलं की विटा शहर आपलं आहे, शहरातली सत्ता विनाकारण दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये. म्हणून शिवाय आम्ही परत सगळेजण पतंगराव साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या चिन्हावरती एकत्र. तुम्ही ज्यावेळेस लढत होता विरोधात, तुमचा संघर्ष मी जवळनं पाहिलाय. तुम्ही 7-7 नगरसेवक निवडून आणले. एक वेळ म्हणजे विटा पालिकेची सत्ता हनुमंतराव साहेबांच्या, ते जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हापासून आजता काय अपवाद तुमच्या वेळेचा. तुम्ही काय नगरसेवक त्यांचे फोडले आणि त्यावेळेस सत्तांतर्गत होऊन आणलं. तुम्ही मग असे म्हटलं की ते नगरसेवक आपण होऊन आले, म्हणजे हे विट्याला पहिल्यांदा कळते. आत्तापर्यंत अशी माहिती आहे की तुम्ही फोडले. नाही, याचं कारण असं आहे, सभागृहातला माझा अभ्यासपूर्ण स्वभाव आणि मांडणारे विषय, मी पूर्ण अभ्यासपूर्वक विषय मांडत होतो. सदाशिव पाटील त्यावेळेला ते ऐकून घेत होते. पण सदाशिव पाटील कधी अशी प्रतिक्रिया किंवा काही प्रगतीपथावरती गाव कसं जाईल असे ते निर्णय घेत होते आणि कधीही ते असा विरोध करत नव्हते की अशोक गायकवाडनी एवढा विरोध केला आहे म्हणून त्यांना काही म्हणायचं असं त्यांच्या तोंडनं मी कधी ऐकलं नाही. मी खालच्या मशानभूमीबद्दल खूप मोठ्या आग्रहानं सभागृहामध्ये प्रश्न मांडले, सदाशिव पाटलांनी ऐकून घेतलं. आज ती मशानभूमी पाहिली तर मला वाटते जिल्ह्यात अशी मशानभूमी नाही, चांगली आहे. मग त्यांना ती प्रगती करायला कमीत कमी 20 वर्षे गेलेत. म्हणजे नेतृत्व करत असताना विरोधकांनी दंगा केला म्हणून त्याला प्रतिउत्तर न देता त्याला कामातनं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हा स्वभाव सत्ताधाऱ्यांचा असला पाहिजे. पण तुम्ही त्या काळात सदाशिव पाटलांना काळ्या गोगलमधला डॉन म्हणायचा. हो, म्हणत होतो. तुम्ही तसे आरोप केलेत त्यांच्यावर? हो, केलेत ना. एक काळा गोगल घालणारा डॉन. राजकारणामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याच गोष्टी खोटे आरोप होतात, खरं काय होत नसते. ते राजकारणाचं स्टेज उभं राहिलं की बऱ्याच गोष्टी एकमेकावरती दुसऱ्यानं खोटा आरोप केला की ते समोरचं काहीतरी म्हणणारच आहे त्याला. कारण त्या काळात भाऊ पण मला म्हणायचे हत्तीचं मऊ थोपळ ऊन नेतोय, हत्ती आणतोय. म्हणजे चुकीच्या खोट्या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात राजकारणात. तर माझ्यासारख्याला मग काहीतरी प्रतिउत्तर द्या म्हणून त्यांना कार्यकर्तेच ते लिहून द्यायचे. पण ते बुद्धीला पटत नव्हते की अशी प्रतिउत्तर किंवा राजकारणामध्ये खोटं बोलणं, लोकांना बोलवणं, हे ज्या भूमिका अलीकडच्या काळात तयार झाल्या आहेत ते माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे मी कधीही बोलताना अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर माझी भाषणं ऐकली असली तर पूर्ण संयमाने बोलत असतो. कोणावरती टीका करणे हा माझा उद्देशच नसतो. माझा उद्देश अलीकडच्या काळामध्ये समाजाच्या हिताचं काही काम आहे आणि ते या पुढाऱ्याने करावं, ते का त्यांनी करावं, तर तुमच्या हातात सत्ता आहे. मग कोण विधानसभेचा सदस्य असेल, कोण जिल्हा परिषदचा सदस्य असेल, कोण पंचायत समितीचा सदस्य, तुम्हाला लोकांनी निवडून दिले. मग 5 वर्ष तुम्ही समाज हितासाठी काम करा. आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती निर्माण होते. मग जेवढी आपल्याला संधी मिळेल तेवढं लोकांच्यासाठी काम करा. मी पूर्वीच्या काळी पाहिलं एक उदाहरण मेन्शन सांगतो. ज्यावेळेला विष्णू अण्णा पाटलांच्या बरोबर आम्ही काम करत होतो त्यावेळेला ही लोक कुठं अर्थकारणाकडे लक्ष देत नव्हते. येणारे जे लोक आहे त्यांची कामं झाली पाहिजे ती या दृष्टिकोनातून हे लोक वागत होते. अलीकडचं चित्र पाहिलं तर वेगळं आहे की त्या दृष्टिकोनातून वागणारे मला नेते खूप कमी झाले आहेत. काही पक्षामध्ये चांगले नेते पण आहेत की गेले. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय, आता चिंता करू नका. आजच आणि आत्ताच
श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा. चांगलं काम असेल तर ते लगेच करून टाकतात. काही पक्षामध्ये ही पण मी उदाहरणं पाहिली, पण खालच्या लेवलच्या राजकारणामध्ये अलीकडे आडवाडवे जिरवाजीर. विकासाच्या कामाला प्राधान्य कमी आहे आणि थोडे जरी आपण शासनाचे पैसे आणत असतो, शासनाच्या पैशाने विकास करत असतो, लोकांनी आपल्याला त्याच्यासाठीच निवडून दिलेलं असते, तर आपण शासनाच्या पैशाने ज्या वेळेला विकास करत असतो त्यावेळेला असाही कुठलाही लोकप्रतिनिधी म्हणत नाही की मला महाराष्ट्र शासनाने एवढा निधी आपल्या मतदारसंघासाठी दिला आहे. ते सांगितलं जातं मी एवढा निधी आणला आहे. हा ठीक आहे, तुम्ही पत्र दिलं असेल, सगळं केलं असेल, पण पैसे देणारे हे शासन आहे. नगरपालिकेमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमांचं टॅक्सच्या रूपाने पैसे येत असतात. शिवाय तुम्हाला महाराष्ट्र शासन पैसे देत असते, दिल्ली सरकार पैसे देत असते, त्या त्या सरकारचा प्रत्येकाच्या भाषणामध्ये उल्लेख होणं पण आवश्यक आहे. प्रत्येक जण जे सामान्य जनता असतात त्यांना कळत नाही, त्यांना वाटतं की ह्यांनी निधी दिला म्हणजे पैसे ह्यांचेच आहेत, असंही लोकांच्या मध्ये गैरसमज असतो. तुम्ही अनेक वर्षे विठ्याच्या राजकारणात पाटील गटाबरोबर संघर्ष केला आणि अचानक परत त्याच गटासोबत युती कशी काय केली? हां, याचं कारण होतं सदाशिव पाटील काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही पतंगरावांना मानणारी माणसं. पतंगराव साहेबांनी सांगितले की अशोक काँग्रेसच्या झेंड्याखाली आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि काँग्रेस मनुष्यांना निवडणूक लावायची आहे. म्हणजे साहेब तुमची इच्छा असेल आणि सदाशिव पाटील काँग्रेसच्या चिन्हावरती नगरपालिका लावणार असतील तर माझी काहीही हरकत नाही आणि मग आम्ही एकत्र. पण त्यामुळं तुम्ही जी पार्टी उभा केली त्या पार्टीला किंवा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं नाही का? नाही, त्याच्यामध्ये वाऱ्यावर सोडलं असं म्हणता येणार नाही. जे कार्यकर्ते बरोबर आले त्यांना मी पूर्ण ताकद दिली, परंतु जे कार्यकर्ते बरोबर आले नाही, ज्या कार्यकर्त्यांचं आणि सदाशिव पाटलांच्या घराण्याचं पटत नाही असे कार्यकर्ते मग मी नसल्यामुळं अनिल बाबांना जॉईन झाले. त्यांना आयतीच पार्टी मिळाली ना? आयती पार्टी त्यांना मिळाली, परंतु मी हा निर्णय काँग्रेसच्या झेंड्याखाली जाण्याचा ठरवला आणि पतंगराव साहेबांचा शब्द हा आम्ही प्रमाण म्हणून काम करत होतो, त्यामुळे हे आम्ही सगळ्यांचं एकत्र करू. हा निर्णय तुम्हाला असं वाटत नाही का हा निर्णय तुमच्या पायावर धोंडा मारणारा ठरला किंवा तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणारा ठरला? मला असं वाटलं की पतंगराव साहेब ह्या सर्व गोष्टीला न्याय देतील आणि साहेब एखाद्याच्या पाठीशी उभा राहिले म्हणजे राहतात उभा. मग आता त्यांनी शब्द दिला होता की अशोक मी तुला न्याय दिल्याशिवाय राहत नाही, पण दुर्दैवानं त्यांचं आजारामध्ये देहांत झालं, त्यामुळे मला हा निर्णय आता वाटते की आपला निर्णय तो चुकला. परंतु साहेबांच्या पुढे आम्ही कधीच बोलत नव्हतो, ते म्हणतील त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये राजकारण केलं जात होतं आणि त्यांचं तसे राजकारणाची दूरदृष्टी पण होती. एखाद्याला घडवायचं म्हटलं तर ते कालांतरानं काँग्रेसने त्या माणसाला ते घडवत होते असा त्यांचा स्वभाव होता. आता येणाऱ्या काळात पालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेत, प्रशासक आहे, येणाऱ्या काळात काँग्रेसचा नाना पटोलेंनी सांगितलं की राज्यभर काँग्रेसच्या चिन्हावर आपल्याला लढायचं आहे, आजही तुम्ही काँग्रेस पक्षात काम करताय. आता पालिका निवडणूक पाटीलगट राष्ट्रवादीत आहे आज, आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहे, मग तुमची युती राहणार की परत? नाही, आता हे वरच्या लेवलवरनं काय होणार आहे याची अजून मला कल्पना नाही. मी विश्वजित कदमांशी 2 वेळा बोललो, परंतु अजून वरच्या लेवलवरनं हे निर्णय पक्के झाले नसल्यामुळं अजून तो काय स्पष्ट बोलत नाही, त्यामुळे आम्हाला अजून निर्णय घ्यायला वेळ आहे. तसा नगरपालिका निवडणूक लागल्याशिवाय निर्णय घेणं आम्ही आधी राजकारणातली चूक होईल. तुम्हाला त्या बाबर गटाशी जुळवून घ्यावं वाटलं नाही का? नाही, काँग्रेसवाल्यांच्या बरोबर जायचं असं वाटलं, त्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या बरोबरच आम्ही गेलो ना. पण बाबर गटाशी तुमचं जुळत नाही असं? नाही, जुळत नाही असं नाही, माझे आणि अनिल भाऊंचे वैयक्तिक संबंध चांगलेच आहेत. ज्यावेळेला आपण राजकारणाच्या स्टेजवर जातो त्यावेळेला विरोधी सभेला उभा राहिल्यानंतर तुम्ही विरोधकाचं कौतुक करून कधीच चालत नाही, आपल्याला त्या सभेबरोबरच जावं लागेल ना. पण वैयक्तिक अगदी राजकारणातले मतभेद असतील, परंतु आमच्या ह्या तिन्ही पुढाऱ्यांचे कोणाचेही मनभेद नाहीत आणि राजकारणामध्ये आम्ही ते ठेवणार पण नाही. वैयक्तिक
याच्यामध्ये आपण टीका टिप्पणी करणे हे संस्कृतीचा भाग आहे. बाबरगट नेहमी आरोप करतो निवडणुकीत की विठ्यात पाटलांची दहशत आहे, पाटलांची दहशत आहे. हे खरं आहे का? म्हणजे आहे का दहशत? मला काही दहशत वाटत नाही. म्हणजे अगदी मी कोणाच्याच दोघांच्या बाजूनं बोलणार नाही, जे माझ्या मनाला पटतंय ते मी सांगणार. मला काही अशी दहशत कधीही वाटलेली नाही. अगदी मी राजकारण करत होतो त्यावेळेला सुद्धा मला अशी दहशत वाटली. त्यावेळेला तर साहेब होते हो, पण असं मला कधीच जाणवलं नाही की बाबा इथं दहशत आहे, इथं काही वेडवाकडं बोललं जाते, असं मला कधीच जाणवलं नाही. तुम्ही आता साहेबांची आठवण काढली, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण विठ्ठ्याच्या राजकारणावर त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. मी विष्णू अण्णा, म्हणजे तुम्ही पतंगराव साहेबांच्या बद्दल बोलताय का? हनुमंतराव साहेबांच्या संदर्भात. मी जसा विष्णू अण्णांचा स्वभाव बघितला तसा हनुमंतराव साहेबांना मी खूप जवळून बघितलं आहे. आणि हनुमंतराव साहेब हे वाड्यावस्त्यांच्या लोकांचे कैवारे होते. आता आम्हीसुद्धा शिवाजीनगर भागात राहणार, त्या भागातल्या गरिबांचा कुठलाही प्रश्न आला तर ते हनुमंतराव साहेब सोडवतच होते. मी हनुमंतराव साहेबांना असं पाहिले की नगरपालिकेच्या बाहेरच्या टाकलेल्या बाकड्यावरती ते बसत होते, तिथून नगरपालिका चालवत होते. गोरगरीब माणसं आली तर त्यांना ते तिथंच भेटत होते. आणि एखाद्या गरीबाचं थकलेलं असेल आणि तो खूपच अडचणीत असेल तर मी माझ्या डोळ्याने पाहिले. हनुमंतराव पाटील बंडीच्या खिशात हात घालत होते, त्याला थकलेले जेवढे पैसे लागतील तेवढे ते देत होते. एवढं यांचं कर्तृत्व मोठं होतं या लोकांचं. मी या लोकांच्याकडनं आदर्श घेतले. मी कधी जरी त्यांना विरोध केला असला तरी मी या लोकांच्याकडनं त्यांच्या चांगल्या स्वभावाचे आदर्श घेतले. आणि त्या आदर्शाच्या याच्यावरती मग हनुमंतराव साहेब असतील, विष्णू अण्णा असतील, पतंगराव कदम असतील, कधी कधी शरद पवारांना भेटायचा योग होतो, त्यांचेही काही कामाचे आदर्श आहेत. तर चांगल्या व्यक्तीचा आदर्श घेऊन आपल्याला समाज निर्मिती करता आली पाहिजे. हे एक माझं उद्देश असते. राजकारणातली सत्ता असलीच पाहिजे आणि त्यामुळेच आपण काम करू शकतो असं काही नाही. विठा पालिकेच्या राजकारणासंदर्भात तुम्ही आज समाधानी आहे का? नाही, आज विठ्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. राजकारणातल्या एकाच गोष्टीबाबत मी दुःखी आहे की आज राजकारण ह्या वळणावरती पोचले की मतदारसुद्धा पुढाऱ्यांच्याकडनं आर्थिक अपेक्षा करतो आणि पुढारी पण कामातून आर्थिक अपेक्षा करायला. हे देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, गावांच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही आहे. कारण पूर्वीच्या काळात हे मला बघायला मिळत नव्हतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे प्रचंड प्रमाणात. त्यामुळं मतदाराची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि पुढाऱ्यांची पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तर आपल्याला या देशाचा विकास बघायला मिळेल, या गावांचे विकास बघायला मिळतील. अन्यथा ह्या देण्याघेण्याच्या ह्याच्यामध्ये बरेच पैसे निघून जातील बाहेर, अशी साधारणतः परिस्थिती आहे. परंतु अनेक गोष्टी हे भाजप सरकार आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे, मी काही कुठल्या पक्षाचं समर्थन करणार नाही, परंतु भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही कायदे लागू केलेत त्या कायद्यामध्ये डायरेक्ट पेमेंट लोकांच्या खात्यातनी जायला लागले. हे सुद्धा एक जमेची बाजू आहे. कोणीतरी एखादं दुसरं काहून काम चांग, काँग्रेसच्या काळात ती बरीच कामं चांगली झाली, परंतु जे चुकीची कामं आहेत ह्याच्यावरती पुढारी कधी हात ठेवत नाही. हे पुढारी शांतच बसतात. त्याला सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि मीडियाने आवाज उठवला तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आत्ता पक्षानं जर निर्णय घेतला की स्वतंत्र लढायचं, तुमची तयारी आहे का विठा नगरपालिकेच्या? नाही, आता वरच्या लेवलची चर्चा झाल्याशिवाय ह्याच्यावर बोलणंच येत नाही. म्हणजे हे वस्तू जिथे जोपर्यंत आपल्याला वरती काय करणार आहेत हे आपल्याला माहीत नाही आणि आपण विनाकारण काहीतरी लोकांची दिशाभूल करणं बरोबर नाही. तुम्ही तुमचा ज्या राजकारणाचा सुवर्ण काळ होता, म्हणजे तुम्ही यशाच्या शिखरावर होता त्या काळात, ज्या काळात तुम्ही 1200 मतांनी तुमच्या नगरपालिकेला पराभव झाला, जिल्ह्याच्या राजकारणात पण तुमच्या नावाचा बोलवाला होता, विष्णू अण्णा सोबत तुमची चांगली मैत्री होती, तो काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे काय फरक वाटतो तुम्हाला? याच्यामध्ये पूर्वीच्या काळाच्या पुढाऱ्यांनी जर एखादा शब्द दिला तर तो शब्द पाळला जात होता. आताच्या काळामध्ये शब्द पाळणे हा प्रकार काही मला दिसत नाही. हाताच्या बोटावरती मोजणे इतके पुढारी फक्त असे राहिले की दिलेला शब्द पूर्ण पाळला जाईल. अन्यथा अलीकडे शक्यतो कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. आजही जर तुम्हाला असं कधी वाटलं का जर विठा नगरपालिका माझ्या ताब्यात आली असती, तुमच्या डोक्यातल्या जे काही शहराच्या विकासाच्या संकल्पना आहेत त्या करायच्या राहून गेल्या असं काय आहे का? अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही.
वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे. शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जयमाता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक शेजारी, लेंगरे रोड, विटा. संकल्पनामध्ये मी सदाशिव पटलांना वारंवार सूचना देत असतो आणि दिलेल्या सूचनामध्ये काही कामं होत असतात, काही कामामध्ये अडचणी असतात, ते थांबत असतात. परंतु या याच्यामध्ये मी कोणताही प्रचार न करता जे काही सांगायचं आहे ते सदाशिव पटलांना आणि डायरेक्ट वैभव पटलांना गेली 10 वर्ष फोन करून सांगतो की हे गावात, परवासुद्धा मी एका भाषणामध्ये सांगितलं की गावात वॉकिंग ट्रॅक नाही. भाऊ होते, वैभव होता, आणि वॉकिंग ट्रॅकची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याच्यामध्ये एखादा बगीचा असावा, साईडला खेळणी असावीत, बाथरूमच्या व्यवस्था असाव्यात, मधल्या बाजूला संपूर्ण लॉन असावी. असा एक बेटा शहरामध्ये जे वयस्कर माणसं आहेत यांना एक विरंगुळा होईल आणि त्यांना त्या ठिकाणी वॉकिंग पण करता येईल अशा पद्धतीने यांना त्याची गरज आहे असं मी परवा ज्या वेळेला मला हा पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या भाषणामध्ये मी ही सूचना दिली. पाहूया पुढच्या टर्ममध्ये होत आहेत कसं होत आहे. तुम्ही हनुमंतराव साहेबांचं राजकारण बघितलं, सदाशिव पाटलांचं राजकारण जवळून बघितलं, तुम्ही विरोधी भागावरच होता आणि आता वैभव पाटलांचं बघताय. या सगळ्या स्थित्यंतराचं तुम्ही साक्षीदार आहे. या तिन्ही स्थित्यंतरातलं काय फरक सांगाल? अभ्यासवादी संयम जो आहे हा सदाशिव पाटलांच्याकडे वस्तू जिथे, वैभव पाटलांच्याकडे संयम कमी आहे. त्याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, तो अजून लहान आहे. तसं वडील केच्या नात्याने तुम्ही सांगू शकले नाही बोलणार त्याच्या बाबतीत, भाऊ सांगतील त्याला. माझ्या मुलाला काही सांगेन, परंतु आपण असं बोलणं त्याला बरोबर नाही आहे. त्याला आपण भाऊंना सूचना देऊ, भाऊ बोलतील त्याविषयी. तुम्हाला 99चं तिकीट भेटलं नाही, त्याची खंत वाटते का आज? त्यावेळेला कसं आहे, ज्या पद्धतीनं मी वातावरण निर्मिती केली होती, स्वतःहून सगळ्या लोकांशी संपर्क करून शना ह्या सगळ्या गोष्टी, लोकांचा मला प्रचंड त्यावेळेला साथ होती. बरोबर. तेवढं तिकीट मिळालं असतं तर राजकारणातलं माझं चित्र बदललं असतं. तिकीट न मिळाल्यामुळं आज तकात मी पाठीमागं राहिलो आणि माझीही स्वतःची पुन्हा उर्मी तेवढी राहिली नाही. मी सातत्यानं मग उद्योगाकडे लक्ष केंद्रित केलं. ती खंत राहून गेली म्हणत अशी? हा, ती खंत राहून गेली की म्हणजे आपण एवढं कष्ट घेतलं असताना सुद्धा आपल्याला तिकीट काही कारणास्तव त्यांच्या ॲडजस्टमेंटसाठी नाकारलं गेलं. आणि हे पतंगराव साहेब खुल्या स्वभावाचे होते, त्यांनी मला दिल्लीमध्ये सांगितलं पण, अशोक माझ्यासाठी तुला थांबावं लागतं. ठीक आहे साहेब, म्हटलं मी थांबतो. पण तुम्ही त्यांना म्हटलं नाही का माझ्या करिअरचा किंवा माझ्या राजकीय जीवन? त्यावेळेला कसं होतं, पतंगराव साहेबांचा पराजय झाला होता आणि साहेबांचा पराजय होणं हे जिल्ह्यासाठी योग्य नव्हतं. कारण त्या माणसाकडं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्या कर्तृत्वाच्या जोरावरती ह्या जिल्ह्याचं भलं होणार आहे. मग आपल्यासारख्याचा बळी गेला तरी आपण शांत बसणं हेच योग्य होतं. मला आज विष्णू अण्णांची किंवा पतंगराव साहेबांची उणीव जाणवते. हो, जाणवते ना राजकारणामध्ये ते. पण तरी पण अलीकडच्या काळामध्ये अनेक नेते मी पाहिले, त्यांच्यामध्ये पण काम करायची उर्मी आहे. राष्ट्रवादीमध्ये असे काही बरेच नेते आहेत, काँग्रेसमध्ये आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक दिलीप वळसे पाटील आहेत की जो बोलणारा कमी माणूस आहे, परंतु लोकांची कामं आजही ते करत असतात. अजितदादा त्याच पद्धतीने काम करतात, पतंगराव साहेब करत होते तसं आता विश्वजित करायला लागला आहे. आता पतंगराव साहेबा इतका अजून जमणार नाही, परंतु कालांतराने तो करेल अशी माझी खात्री आहे. तुम्हाला संधी मिळाली नाही राजकारणात अपेक्षित, आज तुमची मुलं पुतण्या राजकारणात आहे. हो, तुम्हाला वाटतं का त्यांनी त्या त्यांच्या कर्तृत्ववरती निश्चित उंची गाठतील? पण माझं मत असं आहे, दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन राजकारणात मोठं होता येत नाही. स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःचा जनसंपर्क ठेवूनच तुम्हाला मोठं होता येईल. राजकारणातली सभ्यता आणि नीतिमत्ता हरवत चालल्यास तुम्हाला वाटत नाही का? राजकारणामध्ये अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं, कालचा पवार साहेबांच्या घरावरती झालेला हल्ला हे पण निषेधार्थ आहे पूर्ण. कारण सुसंस्कृत माणसं या पद्धतीनं जाऊ शकत नाही. संस्कार न होणारी राजकारणामधली पिढी, आज तरुण जी पिढी आली आहे,
कसेही बोलत असता, अगदी भाषणाला उभे राहिले त्यांच्यापेक्षा समोरचा माणूस त्यांच्या विरोधातला असेल, पण वयानं डबल आहे तरी त्याला आज ही राजकारणातली नवीन आलेली पिढी आरुतरुसह बोलायला कमी करत नाही. म्हणजे राजकारणातले संस्कार लोप पावायला लागलेले आहेत. तरी या तरुण पिढीला आपल्या घरातल्या असणाऱ्या वयस्कर माणसांनी संस्कार देणं खूप गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आपली राजकीय चर्चा झाली, पण मला थोडंसं तुमचं स्वतःचं वैयक्तिक प्रवास, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही भाजी पण विकलेली असं मला. मी ज्यावेळेला हायस्कूलला होतो त्यावेळेला आमचा मूळ धंदा शेतीच होता. हां, वडील शेतीचा व्यवसाय करत होते आणि शेतामध्ये जे भाजीपाला पिकत होता ते माझी आई तिथं गावामध्ये आपली जी जुनी नगरपालिका आहे तिथं पूर्वी भाजी मार्केट होतं तिथे ती भाजी विकत होते. मग भाजीच्या पाट्या जास्त असल्या की ते आम्हाला कोणाला तरी म्हणायचे, मला म्हणायची किंवा कृष्णकांना म्हणायचं, अरे माझ्याबरोबर भाजी विकायला चला. तर आम्ही तिच्याबरोबर भाजी विकायला बाजारात बसत होतो आणि भाजी विकून येणाऱ्या पैशावरतीच आमचा घरखर्च चालत होता. ही त्याकाळची परिस्थिती होती. मी स्वतः भाजी विकायला, मी स्वतः भाजी विकलेली आहे, मी स्वतः शेतातली कामं केलेली आहेत, मी स्वतः दुसऱ्याच्या शेतामध्ये आमच्या घरातली बैलं घेऊन नांगरायला गेलो, मला पेरायला येतो, सगळ्या गोष्टी येतात मला शेतात. तुम्ही मोटर दुरुस्तीचं पण काम करायचं? हो, मी इलेक्ट्रिक दुकान टाकलं होतं, मोटर दुरुस्ती करत होतो, मोटर पंपसेट विहिरीमध्ये बोरमध्ये सोडत होतो. स्वतः जाऊन ते काम करत, मी स्वतः काम करत होतो. मग तिथून तो सहकाराकडे प्रवास, म्हणजे भाजी विकणारे तुम्ही, ते एकूण सहकार क्षेत्रातलं तुमचं आजचं जे काम आहे, मनमंदिर समोर जो तुम्ही ताकदीने उभा केलाय, हा प्रवास नेमका कसा साध्य झाला? कारण असं आहे, मला ते इलेक्ट्रिक दुकान टाकलं होतं, मला 1,00,000 रुपये कॅश क्रेडिटची गरज होती. काही कारण त्यावेळेला भांडवल नव्हतंच, अगदी कॉलेजमधनं बाहेर निघाल्यानंतर हा व्यवसाय मी चालू करण्याचा निर्णय घेतला. तर 1,00,000 रुपये भांडवलासाठी मी काही अगदी वाईट भावनेनं बोलणार नाही, परंतु सर्व संचालकांना त्या काळात कर्जासाठी भेटायला लागत होतो आणि त्यावेळेला माझ्या काही ओळखी नव्हत्या. आमच्या जवळचे वामन चोते होते, ते म्हणले अशोक भाऊ तुम्हाला मी विटा मर्चंट बँकेमधनं 1,00,000 रुपये कर्ज मिळवून देतो. आणि त्याने ते प्रयत्न करून शिना सगळ्या संचालकांना मला भेटून शिन त्या काळातल्या गोष्टी, आज त्याच्यामध्ये बदल झालेत पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग मला 1,00,000 रुपये कर्जाच्या मागणीप्रमाणे 70,000 रुपये कर्ज मिळालं. त्यावेळेला मी ग्रॅज्युएट असल्यामुळं मला असं वाटायला लागलं की आपल्याला भांडवल कमी आहे आणि ह्या भांडवलावरती आपण हा व्यवसाय करू शकत नाही, भांडवलाची गरज आहे. मग आपल्यासारख्या कितीतरी लोकांना अशी तुटपुंजी भांडवल मिळत असतील आणि मग हे लोक व्यवसाय कसे करणार म्हणूनशना माझ्या बुद्धीमध्ये सातत्यानं विषय खेळत होता. आणि त्यामुळे मी पतसंस्थेची 93 साली निर्मिती केली. पतसंस्थेच्या माध्यमातून मी अनेक गरिबांना हात दिला आहे आणि अनेकांचे व्यवसाय पण उभे केले. पतसंस्थेमध्ये सगळ्या कर्जाला ह्याला त्याला लिमिट्स आहेत. म्हणूनशना पुन्हा माझ्या डोक्यामध्ये असं आले की आपल्याला जर तरुण पिढीला उभंच करायचं असेल तर आपल्याकडे बँक असली पाहिजे. आणि त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचं धोरण खुलं होतं, म्हणजे बँका काढण्यासाठी परवानगी देत होते. या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला ज्यावेळेला परवानगी दिली त्यावेळेला पहिली बँक ही मनमंदिर कोऑपरेटिव्ह बँक आहे की जी नवीन बँकामध्ये समाविष्ट झाली. मग त्या बँकेचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि त्या बँकेच्या माध्यमातून मी अनेकांचे संसार उभे केले. माझं लक्ष राजकारणापेक्षा गरीब पोरांना आपल्याला कसं उभा करता येईल आणि त्यांना मार्गदर्शन कसं देता येईल, व्यवसायाचं मार्गदर्शन कसं देता येईल, नवीन नवीन व्यवसायामध्ये ही मुलं कशी येतील, ह्याचा एक माझा दृष्टिकोन असतो. मी प्रत्येक मॅनेजरला ताकीद देतो की तुझी 5 मुलं वर्षात नवीन व्यवसायात आलेली मला दाखवायची आणि त्यांचा व्यवसाय बघायला मी स्वतःहून जात असतो. त्याने बँकेने दिलेले पैसे त्याचा सदुपयोग आहे का आणि त्या मुलांची प्रगती आहे का, हे मी प्रत्येक ब्रँचवरती जाऊन दरवर्षी स्वतः बघून येत असतो आणि त्याच्यामध्ये मला समाधानकारक अलीकडे आमची बँक करते असं दिसतंय. तुम्ही गला व्यवसाय म्हणून केलेला आहे? नाही, मी गला व्यवसाय केला नाही. थोरले बंधू होते गला व्यवसायाला भुसावळमध्ये, मी स्वतः कधीही गला व्यवसाय केला नाही. मी शेती आणि मी इथंच आहे विट्यामध्येच. थोरले बंधू गला व्यवसायात होते? सगळ्यात थोरले बंधू आमचे गला व्यवसायात होत्या.
तुमचा रोजचा आज मी ज्यावेळेस मी सुमारे 95 तुम्हाला बघतोय, तुम्ही जसे आहे तसे आहात, तुमच्यात काहीही फरक दिसत नाही. मग तुमच्या याचं रहस्य काय? याचं रहस्य अगदी सांगायचं म्हटलं तर माझा स्वभाव शांत, मन शांत. मनाला मी कधी व्हायबल होऊन देत नाही. कोणताही प्रसंग आला तर मन माझं कधी व्हायबल होत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की मी कित्येक वर्ष मी कॉलेजला होतो तेव्हापासून मी सकाळी 3:30 उठतो. हे आता तरुण पिढीला मार्गदर्शन म्हणून असं म्हणतो. आणि 3:30 उठल्यानंतर 4 माझ्या आंघोळ झालेली असते. 4:10 मी मेडिटेशनला बसतो. मेडिटेशन माझं 4:45 चालतं. त्याच्यानंतर आपल्याला काही थोडंफार मध्ये चहा वगैरे घ्यायचं असेल तर घेऊन मी पुन्हा वॉकिंगला जातो. वॉकिंग मी दररोज डेली 45 करतो. प्राणायाम 45 करतो आणि योगा 20 करतो. हा माझा रविवार सोडून इतर सगळ्या दिवशी दिनचर्या आहे. खाण्यावरती संपूर्ण लिमिट आहे. असं अवस्थेत मी कुठलीही गोष्ट खात नाही. आणि आपली बुद्धिमत्ता कायम साधारणतः फ्रेश कशी राहील? थोडक्यात आपला मोबाईल रिचार्ज करतो तसं आपली बुद्धी कशी रिचार्ज करता येईल आपल्याला आणि मनशांती कशी राहील याच्यावरती माझं पूर्ण लक्ष असतं. राजकारणात येणारी नवीन पिढी आणि सहकारात व्यवसायात येणारी नवीन पिढी यांना काय सांगाल तुम्ही? कोणाला सहकारात यायचं असेल तर समाजाला मदत करण्याचं खूप चांगलं क्षेत्र आहे. परंतु हे क्षेत्र चालत असताना आपलं पैसे मिळवण्यासाठी असतं का? म्हणजे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या लोकांच्या कल्याणासाठी हे जर काम करणार असतील तर सहकारासारखं दुसरं क्षेत्र नाही. उद्योग व्यवसायामध्ये यायचं असेल तर या तरुण पिढीनं स्वतः त्या उद्योगाचं नॉलेज घेतलं पाहिजे. अगदी गरज पडली तर दुसऱ्याच्या फॅक्टरीत नोकरीसुद्धा केली पाहिजे. आणि तिथून संपूर्ण नॉलेज घेऊन ज्यावेळेला एखादा तरुण उद्योगात येतो त्यावेळेला त्या उद्योगात त्याची प्रगतीच होत जाते. आणि नॉलेज नसेल आणि भांडवल आहे आणि त्यानं नुसतं भांडवल लावलं तर उद्योगामध्ये कधीही यश मिळत नाही. नुकसानीचं प्रमाण जास्त येतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं उद्योगामध्ये असं आहे की आपल्याला कोणताही व्यवसाय तुम्ही करा परंतु त्याच्यातलं सखोल नॉलेज असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या उद्योगाची बॅलन्सशीट मांडता आली पाहिजे. जर तुम्हाला त्या उद्योगाची बॅलन्सशीट मांडता येत असेल आणि नफा तोटा कळत असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये अयशस्वी होऊ शकत नाही. राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीसाठी काय सांगाल? राजकारणातल्या नव्या पिढीला असा संदेश देईल की स्वतःच्या कर्तृत्वावरती तुम्ही राजकारणामध्ये या. स्वतःचं कर्तृत्व जनतेमध्ये सिद्ध करा. विनाकारण कुठल्या तरी पुढाऱ्याच्या पाठीमागं पडणे, पुढाऱ्यांच्या मुलांच्या पाठीमागं करणे आणि आपला वेळ वेस्ट करणे हे न करता समाजामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकणे या पिढीने राजकारणात यायला काहीही हरकत नाही. पाहुणे आपल्याशी अतिशय मनमोकळेपणे गप्पा मारलेत. त्यांचा राजकीय प्रवास आपल्यासमोर मांडला आहे. भाऊ, इथं आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद.